नमस्कार, मी निकिता। निकिता रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही आतापर्यंत शेंगदाण्याची चटणी, पापड चटणी किंवा अनेक प्रकारच्या काही चटण्या बघितल्या असेल, पण आज मी तुमच्या समोर घेऊन येत आहे वेगळी विशेष रेसिपी, ती म्हणजे बीटची चटणी। चला तर मग बीटची चटणी कशी बनवायची ते आपण बघून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला बीटच्या चटणीसाठी लसूण आणि हिरव्या मिरच्या कुटून घ्यायचे आहे। हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घातल्याने चटणीला चव फार छान येते। ते बारीक होण्यासाठी त्यात थोडस मीठ घालायचंय आणि आता आपल्याला हे बारीक असं कुटून घ्यायचंय। इथं मी व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय। त्यामध्ये घालायचंय हा मिरचीचा ठेचा। यामध्ये एक साईडला मी मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे आणि एक साईडला घालायचं आपल्याला जिरे, थोडीशी मोहरी, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला कांदा। बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपल्या इथं परतवून घ्यायचे चांगलं। आपण बघू शकता इथं कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर चांगली त्यात परतवून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला घालायची थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आणि यामध्ये घालायचंय आता आपल्याला बीट। एक वाटी मी इथं किसून घेतलंय बीट। यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिट चांगलं आपल्याला बीट परतवून घ्यायचंय त्यामध्ये। तर बीट चांगलं 5 ते 7 मिनिट मी परतवून घेतलंय। यामध्ये बारीक असं थोडासा मध्यम याच्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय, तो घालून घ्यायचाय। मिक्स करून घ्यायचंय आणि परत 5 ते 6 मिनिट त्याला चांगलं वाफवून घ्यायचंय। बघू शकता आपली बीटची चटणी किती छान अशी तयार झालेली आहे। ती आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। ही चटणी तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा कुठल्याही इतर पराठ्यांसोबतही खाऊ शकता। तुम्हाला आजच्या बीटच्या चटणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।